गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, जसं आपल्याला माहिती आहे की आपण सुंदर ते ध्यान ह्या हे विटीवरी हा तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो जाणून घेण्या अगोदर आपण संत तुकाराम महाराजांविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तुकाराम बोलबा अंबिले म्हणजेच मूळ गाव बघा त्यांचं संत तुकाराम हे आपल्याला पाहायला मिळतात आणि या संत तुकारामांचं मूळ नाव आहे तुकाराम बोलबा अंबिले। अंबिले त्यांचं आडनाव होतं म्हणजेच मोरे। जन्म माघ शुद्ध 5 शके 1528 म्हणजेच 22 जानेवारी 1608 हा आपल्याला त्यांचा काय दिसून येतो जन्म दिसून येतो 22 जानेवारी 1608 देहू महाराष्ट्रामधील देहू या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। आणि निर्वाण निर्वाण म्हणजे त्यांनी समाधी घेतली त्यांचं हे कधी झालेलं आहे बघा फाल्गुन शके 1570 19 मार्च 1650 या रोजी म्हणजेच त्यांचं काय झालंय 19 मार्च 1650 रोजी त्यांनी देहू म्हणजेच महाराष्ट्र मधील देहू या गावी त्यांनी काय केलेलं आहे आपली समाधी घेऊन म्हणजे ते वैकुंठाला गेलेले असं आपल्याला पाहायला मिळतं। संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय। गुरु आहेत बाबाजी चैतन्य। शिष्य त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे संत निळोबा संत बहिणाबाई शिऊर ताबैजापूर जिल्हा औरंगाबाद भगवान बाबा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी त्यांचे शिष्य दिसून येतात। संत बहिणाबाई पण आहे संत निळोबा आहे त्याच्यानंतर भगवान बाबा आणि आपल्याला पहाबाच्या त्यांची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मराठी साहित्य रचना तुकारामांची गाथा म्हणजेच त्यांची साहित्य रचना आपल्याला सर्वात मोठी म्हणजे ती म्हणजे तुकाराम गाथा आपल्याला पाहायला मिळते। 5000 अभंग त्यांनी लिहिलेले या ग्रंथांमध्ये समाविष्ट आहेत। कार्य म्हणजे समाज सुधारक कवी विचारवंत आणि लोकशिक्षक म्हणून त्यांनी कार्यकर्तृत्व आपल्याला त्यांचं पाहायला मिळतं। तर आता आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्या पुढच्या स्लाइडमध्ये। संत तुकाराम उर्फ तुकोबा संत तुकाराम उर्फ तुकोबा म्हणून सुद्धा त्यांना संबोधलेले आहे। इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। संत तुकाराम काय होते 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल हा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी काय म्हणतात तुकारामांना वारकरी काय म्हणतात जगद्गुरु जगद्गुरु म्हणजे सगळ्या जगातला गुरु म्हणून जगद्गुरु म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करताना आपल्याला सर्व वारकरी दिसतात। म्हणजे कीर्तन संपलं अभंग संपला तर आपल्याला हे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अशा जयघोष आपल्याला त्या लोकांच्या माध्यमातून ऐकायला मिळतो। जगद्गुरु तुकाराम लोककवी होते। ते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला। म्हणजे जे का रंजले गांजले म्हणजे जे दुःखी कष्टी रंजले गांजले आहेत अशा सगळ्यांनाच त्यांनी काय केलं आपल्या अभंगाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण करून दिली आणि सर्वांनाच म्हणजे रंजल्या गांजल्याला सुद्धा घेऊन ते पुढे आपल्याला पाहायला गेलेले दिसून येतात। वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली। 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेळ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल। तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दाभिकपणावर रोखोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती। अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून आणि कीर्तनातून केलेले पाहायला मिळते। धन्यवाद।